बात हे खरं आहे पण माईंशी फार बोलू नका हा ते अचानक हळव्या होतात आणि मग सावरणं कठीण होऊन बसतं हो अगं बाई जोशी बाई का काय म्हणताय कसं चाललंय तुमचं चाललंय आपलं विजय गेला शहरात खूप धास्ती वाटते हो त्याचंही होईल हो सगळं व्यवस्थित देवावर विश्वास टाकायचा आणि चालायचा सहजच येणं केलं होतं का हो म्हणलं सहज भेटून जावं या ना या गप्पा मारूया या नाही माई येईल परत मी आज नको जरा महत्वाची कामं आहेत ना असं म्हणताय या कधी एकटेपणा वाटला तर हे घर हक्काचं आहे तुमचं लक्षात असू द्या मुलगा सोबत नसल्याचं दुःख कळतं हो मला बरं येते हं माईनी देवा वाचवलंस रे बाबा नाही तर आज सत्यानाशच होता बाय चला मी आय वरळत कशा पाय घाबरले ना मी झाला मी पण घाबरलो ना बरं तुम्ही इथे काय करताय इथे काय करताव म्हणजे काल जे काय झालं तेव्हाच मी ठरवून टाकलं ना डोल्यात तेल घालून इकडे जागा राहायचा उद्या कोण इकडे आलं कोण इकडे नाही आलं तरी पण मी जागचा हलणार नाही म्हणजे नाही हा गोविंद दादा तुम्ही पडणार बरं तुम्ही इथेच थांबा मी जरा जाऊन आले कुठे अहो अभ्यास करण्यासाठी अडगळीच्या खोलीत चालले अभ्यास आहे ना जावा जावा अडगळीच्या खोलीत जाऊन नीट अभ्यास करा मी तुम्ही अजिबात येऊ नका का अहो का म्हणजे काय तुम्ही जर माझ्या बरोबर आलात तर इथे कोण आला होतो हे कोण मला सांगणार झाला हे विसरलोच हो तुम्ही जावा जावा वैली बाय हलू हलू सांभाळून जावा हो अरे देवा वहिनी बाय तिकडे गेल्यात अडगलीच्या खोलीत झाला मी इकडे त्यांच्या खोलीत म्हणजेच माई आल्या तर करायचं काय अहो मी आलेच हं काय ग कुठे चाललीस आता तुमचंच काम करायला माझं कसलं काम अहो तुम्हाला माहिती आहे का काल सावी घरच्यांची नजर चुकवून अभ्यास करायला गेली होती हो सांगायचंच ना सगळ्यांना प्रत्येक गोष्ट अशी लगेच सांगायची नसते तोंडी लावण्यासारखी वापरायची असते या गोष्टीचाही तसाच वापर करणार आहे मी कारण सावी आज पुन्हा अभ्यास करायला बाहेर पडेल
एक सांगू, मांजरीला जर डोळे बंद करून दूध प्यायचं असेल ना तर पिऊ द्यावं, म्हणजे मग नेम धरून फटका मारता येतो. आज सावीला पुराव्यानिशी पकडायचंय मला. हसायला काय झालं? मला ना तुम्हा बायकांचं कौतुकच वाटत. एखाद्या गोष्टीच्या मागे लागायचं ठरवलं ना की तुम्हाला वेड लागतं, वेड. ती सावी तिच्या नवऱ्याने सांगितलं म्हणून तिला शिक्षणाचं वेड लागलं, आणि तू, तुला तर संपत्तीचं वेड लागलंय. दिवस रात्र तुला फक्त संपत्तीच दिसत असेल. नाही करा, थट्टा करा माझी, काही कौतुक म्हणून नाही तुम्हाला. जाऊ दे, मी तरी कशाला इतका विचार करते, मरू दे तिकडे. अग अग, ये इकडे बस. किती रागवशी, थोडीशी सुद्धा थट्टा चालत नाहीये तुला. मला नाही बोलायचं, जा. बर, आता आपण दोघे मिळून त्या सावीचा काटा काढूया असं म्हटलं तर? मी आज जायचा प्रयत्न केला तरी हा मला जाऊ देणार नाही, आणि कुठल्या ना कुठल्या प्रकारे सावी सावध होईल. काही झालं तरी याला कळता कामा नये. माईंना बोलवायला हा उत्तम मुहूर्त आहे. माई, माझ्या बरोबर चला ना. कुठं? सावीच्या खोलीत. कशाला? म्हणजे मी सहज सावीच्या खोलीत गेले होते तर ती तिथे नव्हतीच. खरं तर इतक्या रात्रीचं तिने खोली सोडून कुठे जायला नको, नाही का? उगाच तुझ्या डोक्यात शंका येत आहे, असेल घरातच कुठेतरी. माई, अहो जयराम भाऊजींच्या बाबतीत तसं झाल्यापासून सतत धास्ती वाटत राहते. सावीला ही इतकी बोलणी खायला लागल्यानंतर तिने सुद्धा वैतागून घर सोडलं तर? नको नको, या विचाराने सुद्धा धडधडायला होतो. मग चला ना, आपण शोधूया ना तिला. माई, अहो आपणच असं दुर्लक्ष केलं आणि उद्या माझी शंका खरी ठरली तर? उगाच नंतर चुटपुट लागून राहायला नको. चला ना माई, तुझ्या शंकेचं एकदा निरसन करून घेऊया. जाऊया तिच्याच खोली. आता सावी मुद्दे मला सकट माईंच्या हातात सापडणार. बिचारी. चल. काय रे इथं काय करतोयस? अरे मी विचारते, द्वारपाला सारखा इथे का बसलाय? फारा फारा देतोय. ते जयराम दादांबरोबर असं घडलं ना, मग वहिनीबाईच्या खोलीच्या बाहेर फारा देतोय. कोणीतरी येण्याची चाहूल लागली म्हणून उभा आहे. आहे ना ते आतमध्ये? आहेत आहेत आहेत.
अरे बाहेरून कोणी आत मध्ये गेलं नाही माहिती आहे तुला? आतून कोणी बाहेर गेलं का? वहिनी बाय बाहेर गेली आहे. गेल्या होत्या, तहान लागली होती ना, पाणी प्यायला गेल्या होत्या बाहेर. आली ना परत? असणार, आले असणार, म्हणजे आहेत, आलेल्या आहेत. बघ काहीतरी भास झाला तुला. हा सांगतोय ना ती परत आली म्हणून. आहे आतमध्ये, चल. माई कोणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवताय तुम्ही? खात्री कानांनी नाही डोळ्यांनी करावी. चल आपण बघूया आता. कशाला गप रे? चला माई. YouTube चॅनल आणि हो सबस्क्राइब करायला विसरू नका.